आता तुमच्या मुला मुलीचं लग्न, वाढदिवस, रिसेप्शन किंवा अन्य कोणतेही शुभ कार्य असो, न्यू महाराष्ट्र केटरर्स अँड डेकोरेटर्स स्वीकारणार आपली प्रत्येक ऑर्डर। महाराष्ट्रीयन थाळी, राजस्थानी थाळी, पंजाबी थाळी, गुजराती थाळी अशा सर्व प्रकारचे जेवण आपल्या ऑर्डर प्रमाणे मिळणार, तेही अगदी चविष्ट आणि योग्य दरात। आता सर्व शुभ कार्यासाठी मंडप, स्टेज डेकोरेशन, वाढदिवस सजावट, फ्लावर डेकोरेशन, बलून डेकोरेशन, हार, तुरे, बुके, डीजे साउंड सिस्टीम, टेबल, खुर्ची, डोली, स्वागतासाठी मुली आणि उत्तम निवेदन, हे सर्व काही मिळणार एकाच छताखाली। ते म्हणजे फक्त न्यू महाराष्ट्र केटरर्स अँड डेकोरेटर्स कडे। तर मग मंडळी, विचार न करता आजच आपल्या घरातील शुभ कार्यासाठी आमच्याशी संपर्क साधा। प्रोप रायटर सोमनाथ मंडले, नेलकरंजीकर, संपर्क 96 23 81 61 37। सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, शिवसेनेचे गटनेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड पुकारले। याला सातारा शिवसैनिकांकडून समर्थन मिळत आहे। तशा आशयाचे 50 बॅनर सातारा ते कराड या राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आले आहेत। यावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत अशी हिंदुत्ववादी शिवसेना चालणाऱ्या व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे साहेब व त्यांच्या सर्व काही आमदारांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे छापण्यात आले आहे। तर काही बॅनरवर लोकांचा लोकनाथ एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढो हम आपके साथ है असे लिहिले आहे। त्यामुळे 2 दिवसांपूर्वी पोवई नाक्यावर शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्यांविरोधात शिवसैनिक बसले होते। या उलट आज संपूर्ण साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत। हे बॅनर शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, अभिजित सकपाळ, सुमित नाईक यांनी लावले आहेत। तर काही बॅनरवर सर्व शिवसैनिक आणि तमाम भाई समर्थक लिहिले आहेत। या बॅनरमुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून याची जोरदार चर्चा होत आहे। सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात।